नमस्कार। आज दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी आम्ही महासंघ आणि समन्वय समिती आणि मूर्तिकार यांनी माननीय आशिष शेलारजी यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री श्री जावडेकर साहेब यांची आम्ही खास भेट घेतली। विषय होता प्लास्टर ऑफ पॅरिस वर असलेली बंदी। प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी असल्यामुळे ज्या अडचणी येतात आणि त्या अडचणींना सगळ्यांना सामोरं जावं लागतं, मूर्तिकार, ग्राहक आणि पर्यावरण, त्या दृष्टीने काही मार्ग निघेल का, ह्या संबंधी आम्ही आमचं निवेदन दिलं, त्यांच्याशी चर्चा केली सविस्तर। चर्चा केल्यावर हा विषय आपण आस्थेने बघू आणि ह्या विषयावर आपण तोडगा काढू, जमल्यास एक समिती फॉर्म करून त्या समितीकडनं आम्ही अहवाल मागू आणि त्यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असं आश्वासन माननीय जावडेकर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। त्याबद्दल मी जावडेकर साहेबांचे आणि माननीय आशिष शेलार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। आज केंद्रीय मंत्री जावडेकर साहेबांबरोबर बैठक झाली, सदर बैठक घडवून देण्यासाठी माननीय आशिष शेलार यांनी मदत केली। हा एकंदरीत विषय होता POP मूर्त्या आणि मूर्तिकार यांच्या संदर्भात होता, कारण POP वर जी काही बंदी येणार होती 2021 पासून त्याच्याबाबत चर्चा झाली आणि चर्चेच्या अंतर ह्याच्यात आम्ही समन्वय समितीनी एक विनंती केली की एक समिती गठीत करा, त्या समितीमध्ये टेक्निकल नॉलेज असलेले आणि संबंधित मूर्तिकार वगैरे यांना सदस्य म्हणून निवडून तो समिती जो काही अंतिम निर्णय देईल तो अंतिम निर्णय देईपर्यंत जी काही स्थगिती आपण डिसेंबर एंडपर्यंत दिली आहे ती तिथपर्यंत द्यावी आणि त्याला चांगल्या प्रकारे सकारात्मक प्रतिसाद माननीय केंद्रीय मंत्र्यांनी दिला। आणि आम्हाला आशा आहे की येणारा फेब्रुवारीचा मागे गणपती उत्सव हा त्याप्रमाणे साजरा होईल। नमस्कार, मी हितेश जाधव, अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्रचा अध्यक्ष। आज मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर आज आम्ही प्रकाश जावडेकर जे केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि ती भेट घडून आणली सन्माननीय आशिष शेलार यांनी। आम्ही काही दिवसापूर्वी पत्र दिलेलं की येत्या दिवसामध्ये, येत्या काळात 1 जानेवारी 2021 पासून जी काही POP वर बंदी येते आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं खूप भयानक वाटचाली असतील, कारण की जर का POP बंदी महाराष्ट्रात झाली तर जो मूर्तिकार ज्याचा रोजगार त्या मूर्तीवर अवलंबून आहे तर त्याच्यावर खूप मोठं संकट निर्माण होईल आणि 127 वर्ष जुनी जी काही महाराष्ट्रातली परंपरा आहे गणेशोत्सवाची त्याच्यावरही कुठेतरी मोठं संकट येऊ शकतं जर का ही POP बंदी झाली तर ती POP बंदी होऊ नये अशी एक विनंती अर्ज आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकरजी यांना सन्माननीय आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही तो सुपूर्त केला आणि त्याच्यावर त्यांनी नक्कीच सकारात्मक काहीतरी आपण ह्याच्यावरनं मार्ग काढू असं आश्वासन देऊन येणाऱ्या काळात जो काय निर्णय असेल तो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू। आज जे काय कार्याला ज्यांनी आम्हाला हे योग्याचं मार्गदर्शन दिलं, जसं आशिष शेलारजी आज प्रकाश जावडेकर यांनी जी मोलाची वेळ दिली आम्हाला त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच कृतज्ञ आहोत आणि त्यांचे मनापासून खूप खूप आभार की त्यांनी तो आम्हाला वेळ दिला आणि असंच कार्य ह्यापुढेही आम्ही तुमच्यासाठी करत राहू, हीच एक इच्छा।